ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह. नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीतील मुख्य महामार्गावर वाहतुकीसाठी प्रचंड कोंडी झाली होती. जेजुरी पुणे जेजुरी निरा जेजुरी मोरगाव रस्त्यावर 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी 1.5 ते 2 तास लागत असल्याने प्रवाशांचे हाल झाले. तर या कोंडीमुळे महामार्गावरील दुकाने आणि धंद्यांची वाट लागलीय. जेजुरी ते पंढरपूर या महामार्गावर सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. जेजुरीतून हडपसर पुणे मोरगाव बारामती चौफुला तसेच निरा लोणंद फलटण सातारा जेजुरी MIDC कडे शेकडो वाहने एजा करीत असतात. जेजुरी शहरामध्ये दररोज वाहतुकीची प्रचंड कोंडी, विशेषतः गुरुवार शनिवार रविवार यात्रा जत्रा आणि सुट्ट्यांच्या दिवशी अधिक प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. रविवारी 15 रोजी लग्नसराई रविवार सलग असलेल्या 3 सुट्ट्या यामुळे सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत जेजुरी शहरात पुणे पंढरपूर महामार्गावर वाहनांची प्रचंड अशी गर्दी होती. शहरातील सर्व अंतर्गत रस्त्यावर वाहने उभी होती. भाविक आणि नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. जेजुरी पासून पुणे मोरगाव आणि निरा मार्गावर 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. या रांगेतून बाहेर पडण्यासाठी किमान 2 तास लागत होते. त्यामुळे वाहनांमधील लहान मुले वृद्ध आणि प्रवासी हैराण झाले होते. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत ट्रॅफिक जाम असल्याने वाहतुकीचे नियोजन करताना पोलिसांची दमछाक झालेली पाहावयास मिळाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या 4-4 रांगा लागल्या होत्या. या वाहतुकीच्या कोंडीमुळे रस्ता लगत असणाऱ्या धंद्यांची अक्षरशः वाट लागली. रस्ता ओलांडणे मुश्किल झाल्याने दुकाने ओस पडली होती. असा प्रकार आता रोजच घडत आहे. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत, जेजुरी. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.